मात्र हा अपघाती मृत्यू नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत वडर समाजाच्या वतीनं कागल पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला कागलच्या वड्डवाडीत राहणारे संजय शिवाजी कुराडे यांना एकोणीस ऑक्टोंबर रोजी मॉर्निंग वॉकला गेले असता अपघात झाला होता मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला हा त्यांचा झालेला मृत्यू म्हणजे अपघात नसून घातपात आहे असा संशय व्यक्त करत या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी वडर समाजाने केली आहे मयत संजय कुराडे हे धनलक्ष्मी स्टोन केशरचे मालक होते राजे गटाचे ते निष्ठावंत कार्यकर्ते होते मिळालेल्या माहितीवरून दिनांक एकोणीस ऑक्टोंबर रोजी पहाटे ते वडिलांसमवेत मॉर्निंग वॉकसाठी गेले होते दाट धुके होते वडील काही अंतरावर पुढे गेले होते पाठीमागून मागून एका अज्ञात वाहनाची धडक लागून ते गंभीर जखमी झाले होते बेशुद्ध अवस्थेत त्यांना कोल्हापूरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले त्या दिवसापासून ते मृत्यूशी झुंज देत होते मंगळवारी रात्री त्यांची प्राणज्योत मावळली बुधवारी शहरातून भव्य अंत्ययात्रा काढण्यात आली दरम्यान वडील समाजाने समाज मंदिरापासून पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढून निवेदन दिले संजय कुराडे यांचा अपघात नसून घातपात आहे या प्रकरणाची कसून चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे महान कार्य न्यूजसाठी कागलहून राजेंद्र पाटील वंदुरकर